बायको असण्याची सतरा लक्षणे एक सर्वात आधी स्वतःवर प्रेम करता आल पाहिजे दोन स्वतः मधला आनंद व्यक्तींना देता येणे संसार म्हणजे दोन व्यक्ती नसून संपूर्ण कुटुंब म्हणून स्वीकारणे चार सासर आधी आणि माहेर नंतर अशी क्रमवारी करता आली पाहिजे पाच घरातल्या सर्व कामांमध्ये स्वतःला अग्रस्थानी ठेवणे आणि तेही स्वतःची इतर कामे सांभाळून सहा अपमानाला योग्य शैलीत उत्तर देणे सात जास्तीत जास्त अपेक्षा ह्या स्वतःकडून आणि त्याची जबाबदारी सुद्धा घेणे ठेवणे बोलण्यापेक्षा कामामधून स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध करणे नऊ भावनिकतेपेक्षा वास्तवाला अधिक प्राधान्य देणे सतरा जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि करिअर कडे लक्ष देता आलं पाहिजे अकरा इतरांना त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवण्याच्या भानगडीत न पडणे बारा कालपेक्षा स्वतः सकट इतरांच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणे तेरा आपल्यामुळे वाद निर्माण होईल असा विचार आणि कृती टाळणे चौदा शुल्लक तक्रारीपासून हेव्या दव्यांपासून स्वतःला दूर ठेवणे पंधरा अडचणीच्या काळात एक सक्षम बायको म्हणून सून म्हणून उभे राहणे सोळा घरामधल्या अत्यंत किरकोळ गोष्टी नवऱ्याला वारंवार सांगू नका कारण यामुळे कामाकडे दुर्लक्ष होऊन तुमच्या दोघांच्या ग्रोथवर परिणाम होत असतो सतरा तुमचा नवरा आधी चांगला होता आणि आता वाईट आहे असं वाटत असेल तर मधल्या काळात काही अनपेक्षित प्रसंग घडलेत का याबद्दल नवऱ्याशी मनमोकळे बोललं पाहिजे नवऱ्याची साथ असल्यास ह्या सर्व गोष्टी आणखीन सहजरित्या स्त्रीला स्वतःमध्ये आणता येतात एक नवरा म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला यामध्ये किती साथ देता यावरून पुढच्या बऱ्याच गोष्टी ठरत असतात ज्या पुरुषांना वाटते यातील बरीच लक्षणे आपल्या जोडीदारांमध्ये असायला हवीत तर हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा